नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण आज सराव संचात चौदा सोडून पाहणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे बघा तीनशे अठ्ठ्याहत्तर चिन्ह शून्य दोन पाच या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीत लिहा आता हा तक्ता दिलेला आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे आठ जो आहे तो एकक स्थानी आहे सात आहे तो दशक स्थानी आहे आणि तीन स्थानी आहे आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडचा जो अंक आहे शून्य तो दशांश स्थानी आहे दोन दशा शतांश स्थानी आहे आणि पाच सहस्रांश स्थानी आहे तर आता बघा शतक स्थानचा जो तीन आहे त्याच्यानंतर दोन अंक आहे चिन्हापर्यंत म्हणून त्याच्यानंतर त्याची स्थानिक किंमत किती आहे तीनशे आहे कारण की तो शतकस्थानी आहे सात दशक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत सत्तर आहे आठ एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत आठ आहे आता त्यानंतरचा जो शून्य आहे तो आहे दशांश स्थानी म्हणजे त्याचा छेद असणार आहे दहा शून्य छेद दहा म्हणजेच आपण काय लिहिणार शून्य छेद दहा म्हणजेच शून्य आता दोन शतांश स्थानी आहे म्हणजे त्याचा छेद आपल्याला शंभर लिहावा लागणार आहे आणि जेव्हा शंभर छेद आपण लिहितो तेव्हा दोन आपण तसाच लिहायचा आणि त्याच्या डावीकडं दोन तसाच लिहायचा आणि दशांश चिन्हानंतर आपण दोन अंक सोडायचे असतात कारण की एकावर दोन शून्य आहेत म्हणून या ठिकाणी एक आणि दोन अंक सोडले म्हणजे एक अंक कमी होता आपण शून्य दिला आहे त्याच्या डावीकडं पॉईंट दिला आहे आणि इकडं शून्य दिलं आहे त्यानंतर पाच आहे सहस्रांश स्थानी म्हणजे त्याचा छेद एक हजार त्याच्यावर तीन शून्य असणार बरोबर की नाही म्हणून उजवीकडचे तीन अंक सोडायचे अंक कमी पडता म्हणून आपण शून्य दिले आणि काय केलं पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं आहे हा प्रश्न ही सारणी हा तक्ता असा सोडवायचा आहे आता पुढचे जे प्रश्न आहेत सोडवा बेरीज आणि वजाबाकीचे ते आपण काय करूया वहीमध्ये पाहूया मित्रांनो आता दुसरा प्रश्न आहे सोडवा म्हटलंय आणि या ठिकाणी बेरिजेची गणितं दिलेली आहेत आपल्याला तर आता काय करूया या ठिकाणी पहा नऊशे पाच दशांश चिन्ह पाच अधिक सत्तावीस दशांश चिन्ह एक नऊ सात अशा पद्धतीने हे लिहिलेलं आहे तर आता बघा पहिल्यांदा काय करायचं पहिली संख्या लिहायची नऊशे पाच दशांश चिन्ह पाच नंतर काय करायचं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचं ओके आणि मग चिन्हाच्या उजवीकडे कोणते अंक आहेत एक नऊ सात मग इकडे लिहायचं एक नऊ सात आणि चिन्हाच्या डाळवीकडे काय आहे सात आणि दोन मग इथं सात आणि इथं दोन असं लिहायचं तर काय करायची बेरीज करायची आपल्याला आणि जिथं अंक कमी पडले तिथं काय करायचं शून्य लिहायचा आता बेरीज करूया शून्य अधिक सात सात शून्य अधिक नऊ नऊ पाच अधिक एक सहा पाच आणि सात बारा हा चाला एक दोन अधिक शून्य दोनच दोन आणि एक तीन नवाचा नऊ नव तसाच चिन्हाच्या खाली चिन्ह झालं आपलं उत्तर तर हे असं सोडवायचं तर पुढचा प्रश्न बघा एकोणचाळीस अधिक सातशे दशांश चिन्ह सहा पाच तर पहिल्यांदा एकोणचाळीस लिहूया एकोणचाळीसच्या नंतर काय चिन्ह नाही तरी सुद्धा आपण चिन्ह द्यायचे ओके नंतरचा अंक लिहिताना संख्या लिहिताना पहिलं दशांश चिन्ह लिहूया उजव्या बाजूला आहे सहा पाच डाव्या बाजूला आहे शून्य शून्य सात झालं का एकोणचाळीस अधिक सातशे दशांश चिन्ह सहा पाच अधिकचं चिन्ह देऊया आता जिथं अंक कमी पडले तिथं आपण शून्य लिहायचे आता काय करायचं का शून्य अधिक पाच पाच शून्य अधिक सहा सहा नऊ अधिक शून्य नऊ तीन अधिक शून्य तीन साताचा सात तास दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह झालं उत्तर तर पुढचा प्रश्न बघा चाळीस अधिक सत्तावीस चिन्ह सात अधिक दोन चिन्ह चार पाच एक पहिल्यांदा चाळीस लिहूया चाळीस नंतर दशांशचिन्ह नाहीतरी आपण दशांश चिन्ह देऊया पुढे त्यानंतर चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊया हा अंक लिहूया सात आणि इकडं आहे सत्तावीस पुन्हा चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊया उजव्या बाजूला आहे चार पाच एक डाव्या बाजूला आहे फक्त दोन आता काय करूया त्यांची बेरीज करूया शून्य इकडं शून्य शून्य इथं शून्य 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 अंक कमी पडतील तिथं शून्य द्यायचा आता बेरीज करूया शून्य अधिक एक एकच शून्य अधिक पाच पाचच सात आणि चार अकरा अकराचा एक तसाच हातचा आला एक आता पुढे सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा दहाचा शून्य हातचाला एक, एक आणि चार पाच पाच आणि दोन सात ओके तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आता पुढचं बघा इथं पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा राहिला होता आपला सत्तर दशांश चिन्ह एक पाच एक असं आलेला आहे याचं उत्तर आता पुढे बघा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा आहे वजा बाकी करा त्यातील पहिला प्रश्न आहे पंच्याऐंशी दशांश चिन्ह नऊ सहा वजा दोन दशांश चिन्ह तीन चार पाच तर बघा पंच्याऐंशी दशांश चिन्ह नऊ सहा पॉईंटच्या खाली पॉईंट इकड आहे तीन चार पाच आणि इकडं आहे फक्त दोन आणि वजाबाकी इकडं आहे शून्य लिहायचं इथं अंक काही पडतो इथं शून्य लिहायचं तर पेक्षा पाच मोठा आहे इकडून एक हातचा घेतला इथं उरले पाच इथं झाले दहा दहातून पाच गेला पाच उरला पाचातून चार गेला एक नवातून तीन गेला सहा बरोबर तर पुढे बघा इथं पाचातून दोन गेला तीन आणि आठाचा आठ तसंच आणि चिन्हाच्या खाली चिन्ह तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे तर पुढचा प्रश्न बघा सहाशे बत्तीस चिन्ह दोन चार सहाशे बत्तीस चिन्ह दोन चार पॉईंटच्या खाली पॉईंट इकडं चार पाच आणि इथं सत्त्याण्णव म्हणजे नऊ तर वजा बाकी तर चारपेक्षा पाच मोठा आहे इकडून एक हातसा घेतला इथं उरला एक इथं झाले चौदा चौदाातून पाच गेला उरले नऊ बरोबर एकपेक्षा चार मोठा आहे पुन्हा एक हातसा घेतला इथं झाले अकरा इथं उरला एक अकरातून चार गेला सात उरले इथं एकपेक्षा सात मोठा आहे इकडून एक हातसा घेतला इथं उरले दोन अकराातून सात गेला उरले चार इथं दोन पेक्षा नऊ मोठा आहे इकडून एक हातसा घेतला इथं उरले पाच बारातून नऊ गेला तीन पाचचा पाच तसाच चिन्हाच्या खाली चिन्ह तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आता पुढचा प्रश्न बघा दोनशे चिन्ह शून्य शून्य पाच दोनशे चिन्ह शून्य शून्य पाच वजा चिन्हाच्या खाली चिन्ह देऊया पहिल्यांदा एक आठ सहा आणि इकडं आहे सतरा आणि आता वजाबाकी करूया इथं पाचपेक्षा सहा मोठा आहे इकडे हातचा घ्यायला गेला तर इथं शून्य आहे त्याच्या शेजारीसुद्धा शून्य आहे इथं सुद्धा शून्य आहे आणि इथंसुद्धा शून्य मग पहिल्यांदा आपण हातचा इथून घेणार दोनमधून एक हातचा इकडे येणार इथं हो उरणार एक इथं होणार दहा दातून पुन्हा एक हातचा इकडे येणार इथं उरणार नऊ इथं होणार दहा दून पुन्हा एक हातचा इकडं येणार इथं उरणार नऊ इथं होणार दहा दहातून एक हातचा पुन्हा इकडे येणार इथं उरणार नऊ इथं होणार दहा दातून एक हातचा पुन्हा इकडे येणार इथं उरणार नऊ आणि इथं होणार पंधरा पंधरातून सहा गेला किती उरले नऊ नवातून आठ गेला एक नवातून एक गेला आठ नवातून सात गेले दोन नवातून एक गेला आठ एकाच्या खाली एक तसाच लिहायचा आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं तर अशा पद्धतीने मित्रांनो ही गणितं सोडवायची होती प्रश्न दुसरा आणि तिसरा आता चौथा प्रश्न जो आहे तिथपासून सगळी शाब्दिक उदाहरणं आहेत तीसुद्धा आपण आता पाहूया आता मित्रांनो चौथा प्रश्न काय बघा अविनाशने बेचाळीस किलोमीटर तीनशे पासष्ट मीटर प्रवास बसने केला बारा किलोमीटर चारशे साठ मीटर प्रवास मोटारने केला आणि सहाशे चाळीस मीटर प्रवास पायी केला तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला आणि हे उत्तर आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे तर या सगळ्याचं पहिल्यांदा आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया पाचवीत तुम्ही शिकलाय पहिल्यांदा बघा काय घ्यायचं आहे बेचाळीस किलोमीटर तीनशे पासष्ट मीटर याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं होणार बेचाळीस दशांश चिन्ह तीन सहा पाच किलोमीटर ओके दुसरं काय दिलं आहे आपल्याला मोटारने किती प्रवास केला आहे बारा किलोमीटर चारशे साठ मीटर बरोबर बारा दशांश चिन्ह चार सहा शून्य किलोमीटर आणि तिसरं काय आहे सायकलने किती केलेला प्रवास आहे सहाशे चाळीस सॉरी पायी किती प्रवास केला आहे त्याने सहाशे चाळीस मीटर मग सहाशे चाळीस मीटर म्हणजेच शून्य दशांश चिन्ह सहा चार शून्य किलो मीटर ओके तर आता आपल्याला विचारले एकूण किती प्रवास केला हे उत्तर आपल्याला किती किलोमीटर प्रवास केला हे आपल्याला दशांश चिन्हामध्ये लिहायचे म्हणजे आपण या सगळ्यांची बेरीज करूया आता पहिलं लिहूया बेचाळीस दशांश चिन्ह तीन सहा पाच किलोमीटर पुन्हा चिन्हाच्या खाली चिन्ह लिहूया बारा दशांश चिन्ह चार सहा शून्य आहे बारा लिहूया किलोमीटर आणि तिसरं आहे शून्य दशांश चिन्ह सहा चार शून्य एकदा चेक करायचं आपण लिहिलेलं बरोबर आहे का किलोमीटर आता बेरीज करूया अधिकचं चिन्ह देऊन पाच अधिक शून्य पाच सहा आणि सहा बारा बारा आणि चार सोळा सोळाचा सहा हातचाला एक तीन आणि एक चार चार आणि चार आठ आठ आणि सहा चौदा चौदाचा चार तसाच हातचा एक दोन आणि दोन चार चार आणि एक पाच चार आणि एक पाच दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह किलो मीटर मग आपण काय लिहिणार उत्तर त्याने एकूण पंचावन्न दशांश चिन्ह चार सहा पाच किलोमीटर प्रवास केला तर हे असं सोडवायचं आहे ओके आता पुढचं पाहूया आपण पुढचं गणित आता बघा आयेशाने सलवारसाठी एक चिन्ह आठ शून्य मीटर कुर्त्यासाठी दोन चिन्ह दोन पाच मीटर कापड खरेदी केले कापडाचा दर एकशे वीस रुपये प्रतिमीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील तर पहिल्यांदा आपण एकूण कापड किती खरेदी केले ते पहिल्यांदा काढूया तर या ठिकाणी म्हणूया एकूण कापड सलवारसाठी किती आहे एक दशांश चिन्ह आणि आठ शून्य मीटर अधिक कुर्त्यासाठी किती आहे दोन दशांश चिन्ह दोन पाच मीटर आता यांची बेरीज करायची आपण बाजूला करू यायची बेरीज एक दशांश आठ शून्य मीटर दोन दशांश चिन्ह दोन पाच आता बेरीज शून्य आणि पाच पाच आठ आणि दोन दहा हात हातचाला एक दोन एक तीन आणि एक चार एकूण कापड किती खरेदी केलं आहे तिने दोन एक चार दशांश चिन्ह शून्य पाच मीटर एवढं कापड तिने खरेदी केलेलं आहे बरोबर आता कापडाचा दर काय आहे एकशे वीस रुपये प्रतिमीटर म्हणजे एका मीटर कापडाची किंमत किती आहे एकशे वीस रुपये मग आपण या ठिकाणी म्हणूया एक मीटर कापडाची किंमत किती आहे बघा एकशे वीस रुपये आहे बरोबर तर आता आपल्याला किती मीटर कापडाची किंमत काढायची आहे चार दशांश चिन्ह शून्य पाच मीटर कापडाची किंमत काढायची आहे तर आता या ठिकाणी म्हणूया चार दशांश चिन्ह शून्य पाच मीटर कापडाची किंमत ओके तर आता बघा काय करणार आपण चार दशांश चिन्ह शून्य पाचला एकशे वीसने गुणणार ओके तर आपण काय करायचं पहिल्यांदा पॉईंट काढून गुणाकार करायचा आहे चार दशांश शून्य पाच आहे तर चारशे पाच लायचे गुणीला एकशे वीस करायचे आता पहिल्यांदा शून्याने गुणूया शून्य पाच शून्य 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 चार शून्य नंतर आता दोन ने गुण बे पंचे दहा हा चाला एक बे शून्य 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 आणि एक एक बे चोक आठ आता शून्याचा एक शून्य देऊया दोनने गुणले म्हणून दोनचा एक शून्य देऊया आणि एकने गुण या पाच एके पाच शून्य एके शून्य आणि चार एके एक चार तर आता बघा शून्याचा शून्य शून्य अधिक शून्य शून्य पाच आणि एक सहा आठ अधिक शून्य आठ आणि चाराचा चार, चार। किती आली चारशे शहाऐंशी चार चारशे शहाऐंशी चार, चार आहे आणि त्याच्यानंतर दोन शून्य आहेत पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पॉईंट द्यावा लागणार आहे बघा इथं पॉइंट नंतर दोन अंक आहेत म्हणून उजवीकडचे दोन अंक सोडायचे चारशे शहाऐंशी चिन्ह शून्य शून्य म्हणजे चारशे शहाऐंशी रुपये एवढी किंमत असणार आहे ओके त्यास एकूण कापडायचे मग तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील चारशे शहाऐंशी रुपये द्यावे लागतील मग आपण या ठिकाणी म्हणूया तिला दुकानदाराला चारशे शहाऐंशी रुपये द्यावे लागतील ओके तर अशा पद्धतीने हे गणित व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे तर पुढचा प्रश्न बघा सुजाताने बाजारातून चार दशांश चिन्ह दोन पाच किलोग्रॅम वजनाचे कलिंगड आणले त्यातील एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले आता या ठिकाणी किती शिल्लक राहिले काढायचे म्हटल्यानंतर वजाबाकी करावी लागणार आहे तर आता या ठिकाणी लिहूया कलिंगड किती किलोग्रॅम वजनाचं होतं चार दशांश चिन्ह दोन पाच किलोग्रॅम आणि मुलांना किती दिलं त्याने एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच किती होणार एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम इथं लिहूया वाटल्यास आपण एक किलो ग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम त्याचं दशांश पूर्णांकात केल्यावर काय होणार एक दशांश चिन्ह सात पाच शून्य किलो ग्रॅम मग आपण एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं इथं एक येणार इकडं सात पाच शून्य किलो ग्रॅम आता इथं एक अंक कमी पडतोय मग आपण काय केला इथं शून्य दिला आता वजा बाकी आहे शून्यातून शून्य गेला शून्य पाचातून पाच गेला शून्य इथं दोन पेक्षा सात मोठा आहे इकडून एक हातचा घेतला इथं उरले तीन इथं झाले बारा बारातून सात गेला पाच तीनातून एक गेला दोन दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह किलो ग्रॅम मग किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले या ठिकाणी आपण मग म्हणणार आहोत तिच्याकडे दोन दशांश चिन्ह पाच शून्य शून्य किलोग्रॅम किंवा दोन पॉईंट पाच लिहिलं तरी चालणार आहे तुम्ही कळलं किलोग्रॅम कलिंगड शिल्लक कलिंगड शिल्लक राहिले अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आता यातला मित्रांनो शेवटचा प्रश्न पाहूया तर आता बघा अनिता कारने ताशी पंच्याऐंशी दशांशचिन्ह सहा किलोमीटर वेगाने प्रवास करत होती रस्त्यावर कारची वेग मर्यादा ताशी पंचावन्न किलोमीटर अशी सूचना होती तर तिने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल म्हणजे अनिता प्रमाणापेक्षा जास्त जितकी मर्यादा होती वेगाची तिथं त्याच्यापेक्षा जास्त वेगाने गाडी चालत होती पंच्याऐंशी दशांशचिन्ह सहा किलोमीटर वेगाने तर आणि तिथं मर्यादा होती पंचावन्न किलोमीटर वेगाची म्हणजे तिचा तिचा स्पीड तिला कमी करावा लागणार आहे तर कितीने कमी करावं लागणार आहे बघा बघा तिचा वेग होता पंच्याऐंशी दशांश चिन्ह सहा आहे की नाही किलोमीटर तिचा वेग होता पहिल्यांदा आहे की नाही आणि मग तिला कितीने कमी करावं लागणार आहे त्या ठिकाणी वेग मर्यादा किती होती पंचावन्न किलोमीटर म्हणजे पंचावन्न दशांश चिन्ह शून्य लिहिणार आपण कमी करायचं म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची सातून शून्य गेला सहा पाचातून पाच गेला शून्य आठातून पाच गेला तीन दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह किलो मीटर म्हणजे तिला तिचा वेग कितीने कमी करावा लागणार आहे तीच दशांश चिन्ह सहा किलोमीटरने कमी करावं लागणार आहे मग या ठिकाणी आपण म्हणूया तिला कारचा वेग तीस दशांश चिन्ह सहा किलोमीटरने कमी करावा लागेल तर अशा पद्धतीने मित्रांनो हा सराव संच सोडवायचा होता यू।